तर विधिमंडळ हे चोरमंडळ असा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांवर हक्कभंगाची टांगती तलवार आहे, तर विरोधकांनी देशद्रोही असा उल्लेख केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधातही हक्कभंग आणण्याची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात विरोधकांनी दोन्ही सभागृह दणाणून सोडली आहेत। हक्कभंगाच्या कारवाईच्या हालचाली सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। शिवसेनेतून फुटलेल्या गटाला चोरमंडळ म्हटल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर देशद्रोही अजित पवार आणि अंबादास दानवेंना नाही तर नवाब मलिकांना म्हटलं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। दरम्यान संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदेंनी हक्कभंगाच्या कारवाईची टांगती तलवार असताना काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया। मी कधीही माघार घेत नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे, माझ्या इतकं त्यांच्या जवळून कोणीच काम केलं नाही। चोरमंडळच आहे ते, मी विधिमंडळाला चोरमंडळ नाही म्हटलंय। मी पहा परत परत अलीबाबा आणि 40 चोरांचं मंडळ जे आहे हे स्वतःला विधिमंडळ पक्ष मानते, स्वतःला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणजे आम्ही। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की विधिमंडळातल्या आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही। देशद्रोही नवाब मलिक याला मी देशद्रोही म्हणालो, देशद्रोही दाऊद बरोबर ज्यांनी व्यवहार केला हे इस्टॅब्लिश झालंय। अशा देशद्रोही दाऊद बरोबर ज्याचा व्यवहार होता नवाब मलिक यांचा, त्यांचा तुम्ही ते जेलमध्ये गेले तरी राजीनामा मागितला नाही, त्यांना पाठीशी घातलं, त्यांच्यासोबत आपण काम केलं आणि म्हणून अशा पाठीशी घालणाऱ्या त्यांचा राजीनामा न मागणाऱ्या लोकांच्या बरोबर चहा पिणं टळलं असं मी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।